पुण्यामधील कोथरूड भागामधील सुतार दऱ्यामध्ये दोन सख्या अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडल्यानं खळबळ उडाली. मुलीचे आई वडील घरात नसताना शेजारीच राहणाऱ्या 60 वर्षीय नराधमानं हे कृत्य केलं. नेमकं काय घडलं त्या दिवशी पाहूया. गजबजलेलं पुणे शहर, सगळे आपल्या कामात व्यस्त असतात. या शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका 60 वर्षाच्या वृद्धानं सख्या दोन बहिणींवर बलात्कार केलाय. या दोघींचं वय अनुक्रमे 3 आणि 5 वर्ष इतकं आहे. आई वडील बाहेर कामाला गेलेले असताना या दोघी गॅलरीत खेळत बसल्या होत्या. दरम्यान त्याच वेळेला बाजूला राहणाऱ्या नराधमाची नजर या कोवळ्या मुलींकडे गेली आणि चॉकलेटचं आमिष दाखवत त्यांनी खाली बोलावलं. पुणे शहरातील सुतारदारा भागामध्ये दोन सख्या बहिणींवरती बलात्कार केल्याची घटना समोर आलेली आहे. ही घटना घडल्यामुळं कोथरूड भागच नव्हे तर संपूर्ण पुणे शहरामध्ये खळबळ उडालेली आहे. ज्या दोन बहिणी आहेत त्या अल्पवयीन आहेत, 3.5 वर्ष आणि एका मुलीचं 4.5 वर्ष अशा वयाच्या या मुली आहेत. अतिशय कोवळ्या जीवाच्या या मुली असताना शेजारीच राहणाऱ्या 60 वर्षीय नराधामाने हे सर्व कृत्य केलेलं आहे. या दोन्ही मुली जेव्हा त्यांच्या घराच्या बाहेर खेळत होत्या त्याच दरम्यान जो नराधाम होता तो त्यांच्या बाजूलाच राहतो, तेव्हा त्यांनी तिला खाण्याचा आमिष दिलेला आहे अशी माहिती पोलिसांनी दिलेली आहे. आणि या दरम्यान त्या दोघींना देखील तो खाली घेऊन आला आणि त्यांच्यावरती हा अत्याचार केलेला आहे. हा सर्व प्रकार एका लहान मुलांनी पाहिल्यानंतर सर्व उघडकीस आलेले आहेत. आरोपी बाजूलाच राहत असल्यानं त्या दोघींनीही कोणताही विचार न करता त्याच्याकडे गेल्या. चॉकलेट मिळणार म्हणून दोघी आरोपीकडे धावत गेल्या, मात्र त्यांच्यासोबत जे काही झालं त्यांनाही समजलं नाही. या दोघींवर त्या नराधमानं बलात्कार केला. ही घटना घडताना एका चिमुकल्यानी बघितली आणि संध्याकाळी जेव्हा मुलींचे आई वडील घरी आले तेव्हा त्यांना हा सगळा प्रकार सांगितला. आता आरोपीला माझ्या डीबीचे PSI पाटील आहेत, त्यांनी ताब्यात घेतलेले त्यांना. आणि रात्रभर आम्ही त्या सुतारदारामध्ये कसून आरोपीच्या शोध घेतला. 376 पोस्को लावलेला आहे आणि रात्रीच FIR केली आणि सकाळी आरोपी अटक केलेले. चॉकलेटचं आमिष दाखवून त्या मुलींना घरात बोलवले आणि तो 58 ते 60 वर्षाचा इसम आहे, शेजारीच राहणारा. आणि त्या मुली आत्याकडे खेळत होत्या गॅलरीत, तर त्यांना चॉकलेटचं आमिष दाखवून आत्ता समजले चॉकलेटचं आमिष, पण त्यांना बाजूला घेतलं आणि त्यांच्यावरती अत्याचार झालेला आहे. या घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलीस तातडीनं घटनास्थळी गेले आणि पाहणी केली. मध्यरात्री 2 वाजेपर्यंत पोलिसांनी सर्व परिसरात या नराधमाचा शोध घेतला. संपूर्ण माहिती घेतल्यानंतर त्या नराधमाविरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला 24 तासांच्या आत पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आरोपीचं नाव प्रभाकर गिरजे असून सध्या पोलीस आरोपीची चौकशी करतायत. घटनेनंतर या मुलींना तातडीनं ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं असून त्या दोघींचीही प्रकृती सध्या स्थिर आहे. गुन्हा सेन्सिटिव्ह असल्यामुळे त्याचा सर्व बातमीदारांमार्फत तसेच आमच्या टीमनी त्यांचे जेवढे नेटवर्क होतं तेवढे यूज केलं. त्याच्यामध्ये आम्हाला टेक्निकल असिस्ट झालं, टेक्निकल असिस्टंट आणि ह्युमन असिस्टंट याद्वारे त्याचा शोध घेतला असता तो त्याचं ठिकाण बदलत फिरत होता. तर तो त्याच्या बहिणीकडे पुणे जिल्ह्याच्या बाहेर गेलो होता, साधारण 40-45 किलोमीटर दूर गेलो होता, खेडेगावात होता एका. त्या खेडेगावावरून तिकडून बातमीदारांकडून इंटेलिजन्स मिळाल्यावरती त्याला त्या खेडेगावातून ताब्यात घेतलेलं आहे, चौकशी चालू आहे. त्यावेळेस त्यांनी मद्यप्राशन केलं होतं का नाही हा तपासाचा भाग आहे, ते तपासात निष्पन्न होईल. मात्र त्याला आम्ही ज्यावेळेस ताब्यात घेतलेलं आहे त्यावेळेस त्यांनी थोडंसं मद्यप्राशन केलेलं आहे. राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ज्या पुण्याकडे आपण पाहतो त्याच पुण्यात ही लाजीरवाणी आणि चीड आणणारी घटना घडली आहे. गेल्या काही दिवसात पुण्यातील गुन्हेगारी असेल किंवा अत्याचाराच्या घटना असतील यामध्ये सातत्यानं वाढ होताना दिसतेय. अमोल धर्माधिकारी, जय महाराष्ट्र, पुणे.